आय गेस जेवढे येणे एक्सपेक्टेड होतं तेवढे आलेत. ऑलराइट, सो वी आर इन लास्ट सेक्शन ऑफ अवर आयुपॅक नॉमेनक्लेचर. ज्याच्यामध्ये आता आपल्याला बघायचंय बेंझिन. ठीक आहे, बेंझिन. सो आता बेंझिन काय असतो, आपण ऑलरेडी सायक्लो हेक्झेन बघितलाय, आपण हेक्झेन बघितलंय. फर्स्ट ऑफ ऑल वी सॉ हेक्झेन 1, 2, 3, 4, 5, 6. दिस इज अवर हेक्झेन. ठीक आहे, चेन मध्ये आता ह्याला मी रिंग बनवलं. ह्या चेन 6 कार्बन आहेत माझ्याकडे चेन मध्ये प्रेझेंट, त्यांना मी असं एकत्र कंबाईन केलं, तर तिथून माझ्याकडे बनतो सायक्लो हेक्झेन. दिस बिकम्स अवर सायक्लो हेक्झेन. हा आहे माझ्याकडे C6H14, दिस इज माय C6H12, राईट, C6H12. नाऊ ह्याच्यामध्ये मी एक डबल बॉन्ड ऍड केला, इलिमिनेशन रिएक्शन परफॉर्म केली. तुम्हाला आयडिया आहे त्याची थोडीफार, तुम्ही ते वर्ड युज करतो. इलिमिनेशन रिएक्शन परफॉर्म केली की हा माझ्याकडे बनतो सायक्लो हेक्झिन. दिस बिकम्स अवर सायक्लो हेक्झिन, राईट. ह्याच्यामध्ये मी अजून इलिमिनेशन केलं, इथून माझ्याकडे बनेल सायक्लो हेक्स 1.3. सायक्लो हेक्स 1.3 डायइन, डायइन बनेल. ह्याचं मी अजून इलिमिनेशन केलं तर हा बनतो माझ्याकडे सायक्लो हेक्स 1.3.5 ट्रायइन. दॅट बिकम्स अवर सायक्लो हेक्सा 1.3.5 ट्राय इन. ओके, आणि हा जो काही मी आयुपॅक नेम दिलंय, हे जे काही आयुपॅक नेम दिलंय, दिस कंटेन्स व्हॉट, दिस इज युअर प्रायमरी सफिक्स, प्रायमरी प्रिफिक्स सायक्लो, प्रायमरी प्रिफिक्स हेक्सा, दिस इज अवर रूट वर्ड, अँड इन ट्राय इन, दिस इज अवर प्रायमरी सफिक्स. ओके, हे एवढे यूज करून आपल्याकडे सायक्लो हेक्सा 1.3.5 ट्राय इन हे नाव बनलंय. आणि हेच जे काही आहे ह्यालाच आपण म्हणतो बेन्झिन. सो बेन्झिन इज बेसिकली दिस सायक्लो हेक्सा 1.3.5 ट्राय इन. ज्याच्यामध्ये हे तीन गोष्टी आहेत आणि ह्या तीन गोष्टींचं एकत्र करून आपण एक नाव देतो बेन्झिन. तर बेन्झिन मध्ये आपल्या काय काय प्रेझेंट आहे, तर प्रायमरी प्रिफिक्स रूट वर आणि प्रायमरी सफिक्स ह्या तिन्ही गोष्टी प्रेझेंट आहेत. आता आपल्याला त्याच्यामध्ये अजून काय ऍड करायचं असेल, तर आपल्याला ऍड करायचं असणार आहे एकतर सेकंडरी प्रिफिक्स ऑर एल्स सेकंडरी सफिक्स. सो नाऊ वी हॅव बेन्झिन, दिस अ बेन्झिन स्ट्रक्चर, ज्याला मी असंही लिहू शकतो हा बेन्झिन स्ट्रक्चर, हे आपण असंही ड्रॉ करू शकतो. हा बॉन्ड मी इकडे घेतला, ते पण माहिती आता आपल्याला हे कसं होतं, रेझोनन्स इफेक्ट सगळं पुढचं स्टडी केलंय, त्यामुळे हे अंडरस्टँड करणं एकदम सोपं होणार आहे. आणि ह्यालाच मी असं जनरली लिहिताना हे असं लिहितो. ठीक आहे, हे तिन्ही स्ट्रक्चर इंडिकेट करतात की हा बेन्झिन आहे. ओके, की जो इन्क्लूड करणार आहे आपला प्रायमरी सफिक्स प्लस रूट वर्ड, प्रायमरी प्रायमरी प्रिफिक्स प्लस रूट वर्ड प्लस प्रायमरी सफिक्स ऍज अ होल बेन्झिन. नाऊ ह्याला आपल्याला इथे अटॅच करायचं असणार आहे सेकंडरी प्रिफिक्स, विच विल बी युअर सबस्टिट्युएंट, विच विल बी युअर सबस्टिट्युएंट अँड सेकंडरी सफिक्स विच विल बी युअर फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, बेन्झिन आयडेंटिफाय झाला की बेन्झिन मध्ये आपल्याला बघायचंय सबस्टिट्युएंट कोण आहेत, फंक्शनल ग्रुप कोण आहेत, आणि ते त्या बेन्झिनला ऍज अ सेकंडरी सफिक्स सेकंडरी प्रिफिक्स ऑर ऍज अ सेकंडरी सफिक्स अटॅच करायचे आहेत. ठीक आहे, हे असं आपलं ओव्हरऑल स्ट्रक्चर असणार आहे.
आता बघा ह्याच्यामध्ये काय असेल. तर फर्स्ट सिंपल घेऊ आपण मोनो सबस्टिट्युटेड. फर्स्ट घेऊ आपण मोनो सबस्टिट्युटेड, मोनो ऍज इन सिंगल सबस्टिट्युशन. अरे काय होतंय, मोनो सबस्टिट्युएंट. सो बेन्झिन आहे माझ्याकडे, याच्यामध्ये मी इथे एक मिथाईल ग्रुप अटॅच केलाय. सीएसटी पण घेऊन ठेवतो वाटलं. बेन्झिन रिंग मध्ये मी एक मिथाईल ग्रुप अटॅच केलाय. सो हा बघा काय झाला माझा, बेन्झिन विच विल इन्क्लूड एव्हरीथिंग, आणि हा आहे माझा सबस्टिट्युएंट विच विल कम ऍज अ सेकंडरी प्रिफिक्स. सो हा बनेल माझा मिथाईल बेन्झिन. येते का रे लक्षात मिथाईल बेन्झिन? ओके, की त्याला फक्त मी ऍज अ एक सबस्टिट्युएंट अटॅच केला. ओके आता बघा सर, ते CH4 असतात, CH4 पॉसिबल आहे का? फाईव्ह बॉन्ड होती, फाईव्ह बॉन्ड होतील ना, कार्बनचे फाईव्ह बॉन्ड बनतील, तो पॉसिबलच नाहीये, त्यामुळे तो CH2 असणार आहे. नाही समजलं. अरे हे बघा हा इथे कार्बन आहे. आता तुम्ही ह्याला म्हणताय CH4, म्हणजे इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. कार्बनचे बॉन्ड किती झाले इथे? अच्छा हा, टेट्रावेलेंट असतो, चार बॉन्ड, चारच बॉन्ड असले पाहिजेत ना. त्या मग रिंग इथे कार्बन, आणि मग ह्याला तीनच अटॅच करू शकतो आपण. ठीक आहे, सो CH2 असणार. ओके, सो हा झाला माझा मिथाईल बेन्झिन. समजा मी हे असं ड्रॉ केलं CH2 CH3, हा काय बनेल रे? इथाईल. इथाईल आहे ऍज अ सबस्टिट्युएंट, सो हा बनेल माझा इथाईल बेन्झिन. इथाईल बेन्झिन. ओके, आता जे बेन्झिन हा जो वर्ड आहे, बेन्झिन हा जो काही वर्ड आहे तो काय आहे? इट इज अवर ट्रायव्हियल नेम. बेसिकली ट्रायव्हियल नेम म्हणजे काय, तर ते जुनं जे आपल्या घरात, कसं घरात निकनेम असतं ना, कोणतरी काहीतरी ठेवलेलं, तर त्या टाईपचं आहे. की जो सायक्लो हेक्झा 1.3.5 ट्राईन आहे आपल्याकडे, त्याचं निकनेम इज बेन्झिन, जे आयुपॅकने ऍक्सेप्ट करून टाकलं. म्हणजे कधी कधी होतं आपलं की जे काही असा बर्थ सर्टिफिकेट असतं ना आपल्यावर, तर जनरली काहींचं असं होतं की ठेवताना नाव एक ठेवलं जातं, पण ते नंतर शाळेमध्ये जेव्हा एंट्री केली जाते तेव्हा स्कूलमध्ये त्यांचं जे निकनेम असतं तेच युज केलं जातं. सो हे त्या टाईप झालेली सिच्युएशन आहे की बारसं केलं आपण त्या स्ट्रक्चरचं, त्याचं नाव आलं आपल्याकडे सायक्लो हेक्झा 1.3.5 ट्राईन, बट बेन्झिनचा एवढा यूज होत होता, इतका यूज होत होता की तेच नाव ऍज अ त्याचं ऑफिशियल नेम बनून गेलं. हे तुम्हाला समजतंय का की काही जणांचे निकनेमच त्यांचे ऑफिशियल नेम असतात? तुमचे पण फ्रेंड्स असतील खूप जण की त्यांचं ऑफिशियल नेम काहीतरी आहे, त्यांचं जे बर्थ सर्टिफिकेट असतं त्याच्यावर काहीतरी वेगळं नाव आहे, पण सगळीकडे त्यांचं ते निकनेमच यूज होतं. तर बेन्झिनचं पण तसंच आहे की त्याचं ऑफिशियल नेम आहे, बट त्याचं निकनेम, त्याचं ट्रायव्हियल नेम जे इतका यूज होतो त्याचा की त्याच्या ऑफिशियल नेमला कोण भावच टाकत नाही, बेन्झिनच यूज केलं जातं. और आयुपॅकने बेसिकली त्याचे ट्रायव्हियल नेम ऍक्सेप्ट केलेले आहेत. जसं बेन्झिन ऍक्सेप्ट केलंय ना, तर बेन्झिन बरोबर जे बेन्झिन डेरिव्हेटिव्ह आहेत, बघा मी वर्ड यूज करतोय इथे बेन्झिन, व्हॉट आय एम सेइंग बेन्झिन डेरिव्हेटिव्ह. नाउ व्हॉट इज बेन्झिन डेरिव्हेटिव्ह? तर बेन्झिन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये बेन्झिनचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, वी हॅव बेन्झिन का स्ट्रक्चर, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी एक्स्ट्रा ऍड केलंय. जसं की हे बघा बेन्झिनचं स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये हे ऍड केलंय. सो हा झाला माझा बेन्झिन डेरिव्हेटिव्ह, बेन्झिनचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काहीतरी ऍड केलंय. सो हा झाला माझा बेन्झिन डेरिव्हेटिव्ह. ओके, तर जसं बेन्झिनचं ट्रायव्हियल नेम आपण ऍक्सेप्ट केलंय, सेम वे सर्टन बेन्झिन डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्यांचे पण आपल्याकडे ट्रायव्हियल नेम्स आहेत, ऍक्सेप्ट केलेले आहेत. कोणते आहेत ते? त्याचं फर्स्ट एक्झाम्पल हेच आहे आपल्यासमोर, की व्हेन यू हॅव मिथिल बेन्झिन, मिथाईल बेन्झिन आहे आपल्याकडे, तर मिथाईल बेन्झिनलाच आपण त्याच्या ट्रायव्हियल नेमने पण बोलवू शकतो. इट इज टॉल्युन, दिस इज युअर टॉल्युन. आणि जनरली बोलताना मिथाईल बेन्झिन कोण बोलणारच नाहीये. जसं आयुपॅकला भाव नाही टाकला, तसं त्याच्या पण ह्या नेमला कोणी भाव नाही टाकला, त्याचं टॉल्युन जे आहे तेच नेम यूज केलं जातं जनरली. सो आता समजा ह्याचे डेरिव्हेटिव्ह असतील, बघा मी एक्झाम्पल काय घेतो तुम्हाला, आपल्याकडे हे CH3 आहे,
आणि इथे एक्स प्रेझेंट आहे, एक्स प्रेझेंट आहे, ठीक आहे. तर ह्याला हा बेन्झिन डेरिव्हेटिव्ह तर आहे, जसं मी म्हटलं की बेन्झिन रिंग आणि त्याला हा पार्ट, हा बेन्झिन डेरिव्हेटिव्ह आहे. सेम वे हा, ह्याला आपण टॉल्युन डेरिव्हेटिव्ह पण म्हणू शकतो. दिस इज युअर टॉल्युन डेरिव्हेटिव्ह ऍज वेल. येत आहे का लक्षात की हा टॉल्युन आहे आणि टॉल्युनला इथे कोणतरी एक्स अटॅच आहे, तो त्या एक्स नुसार याचं नाव ते एक्स टॉल्युन पण बनेल. एक्सचं जे काही प्रिफिक्स असेल तो टॉल्युनला अटॅच केलं. समजतंय का तुम्हाला मी काय सांगतोय ते, की काय हे नावं काय आहेत, ती कशी आहेत? ओके, सो अशी आपल्याकडे बरीच सारी नावं आहेत जी आपल्याला माहीत पाहिजेत सगळी. सो फर्स्ट ले मी दाखवलो हे वाला सी एच थ्री ग्रुप अटॅच आहे. सो हा झाला मिथाईल बेन्झिन, और ह्याचाच मिथाईल बेन्झिनलाच म्हणणार आहे आपण टॉल्युन. ठीक आहे, टॉल्युनचे ऍप्लिकेशन काय आहे ऐकले मी. टॉल्युन ऍज अ सॉल्व्हंट युज केला जातो. टॉल्युन तुमचा नॉन पोलर सॉल्व्हंट आहे, सो तो युज केला जाणार आहे. केमिस्ट्री मध्ये जेव्हा प्रॅक्टिकल्स कराल तेव्हा येतील तुम्हाला, नॉट इन युअर 11th-12th का लेवल मोस्टली, बट इन युअर बी एस सी ग्रॅज्युएशन लेवल, बीई करत असाल, कोणी केमिकल इंजिनिअरिंग मध्ये केलं, त्या केसमध्ये यु विल युज दिस. टॉल्युनला पण स्मेल असतो, टॉल्युन ऑल्सो हॅज सम स्मेल. ओके, बेन्झिन पासून जे काय बनणार आहे जेवढे जेवढे सगळ्यांना एक स्मेल असणार. इनिशियली ती थेरी होती की सगळ्यांना असणार आहे, पण असं नाहीये. देर आर स्टील सो मेनी कंपाऊंड जे बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह आहेत, बट त्यांना स्मेल नाहीये. इनिशियल कन्सेप्ट ही होती, बट खूप सारे आता आहेत तसे कंपाऊंड की ज्यांना स्मेल नाही, बट बरेच सारे आहेत की ज्यांना स्मेल आहे, आणि डिफरंट डिफरंट स्मेल असतो की तुम्ही नुसत्या स्मेल वरून पण आयडेंटिफाय करू शकता कंपाऊंड. बट स्मेल करून फिरायचं नसतं कुठे, ठीक आहे. कधी केमिकल कंपाऊंड मध्ये येत नाही का काय 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 ज्याला स्मेल येत नाही ते बेन्झिन असून सुद्धा ऍरोमॅटिक कंपाऊंड मध्ये येत नाही का? नाही येणार ना. मी तेच तुम्हाला ऍरोमॅटिकची तीच डेफिनेशन सांगितली की इनिशियल डेफिनेशन काय होती की ज्यांना स्मेल असतो ते ॲरोमॅटिक झाले. बट आत्ताची डेफिनेशन तशी नाहीये. आत्ताची डेफिनेशन स्टॅबिलिटीवर डिसाईड होते, की जर त्यांना स्टॅबिलिटी असेल तर ते ॲरोमॅटिक, स्टॅबिलिटी नसेल तर ते नॉन ॲरोमॅटिक. आणि ती स्टॅबिलिटी कशी डिसाईड करायची तर त्यासाठी आपण बघणार आहे. मे बी अजून 3-4 दिवसामध्ये आपला तो टॉपिक येईल. एकदा अल्किन अल्काइन संपला किंवा बेन्झिनमध्ये आपल्याला तेच पहिले शिकायचंय, त्याची स्टॅबिलिटीज लर्न करायची. सो ह्या वीकमध्येच आपण त्याच्यावर बोलू. ओके, आत्ता नको बोलायला. यस, सो नेक्स्ट बघा आपल्याकडे. नेक्स्ट आहे बेन्झिन आणि त्याला एनएच टू ग्रुप आहे. बेन्झिन आहे आणि त्याला एनएच टू ग्रुप आहे. सो ह्याचं नाव काय बनू शकतो रे? अमिनो बेन्झिन. अमिनो बेन्झिन बघा, आता ह्याची नावं खूप सारी बनवू शकतात ना ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, अमिनो बेन्झिन हे खूप ठिकाणी मेन्शन असतं, बट तुम्ही जर थोडासा विचार करून बघितलात ना तर तुम्हाला असं वाटत नाही का की हे नाव चुकीचं आहे? आता कोणाला काही वाटत नसेल नाव चुकीचं आहे, पण बघा रे, अमाईन ग्रुप आहे आपल्याकडे. अमाईन ग्रुप आहे, जर सिंगल ग्रुप असेल, सिंगल फंक्शनल ग्रुप असेल, तर आपण काय करतो? सिंगल फंक्शनल ग्रुप असेल तर काय करतो? सफिक्स युज करतो की नाही? सफिक्स युज करतो ना. ह्याचं ऍक्च्युअल मध्ये नाव कसं यायला पाहिजे होतं रे? ह्याचं नाव असं ना यायला पाहिजे होतं ना, बेन्झिनॅमाइन. ओके, ठीक आहे. आता बऱ्याच ठिकाणी ते अगेन अमिनो बेन्झिन युटिलाइज होत आहे, बट ऍक्च्युअल नाव काय असायला पाहिजे होतं? बेन्झिनॅमाइन. दॅट इज आयुपॅक वाईज करेक्ट नेम बनेल हे. बट हे आपण दोन्ही इग्नोर करतो ना, अमिनो बेन्झिन युज करणार आहे ना बेन्झिनॅमाइन युज करणार आहे. आपण ह्याचं नाव काय युज करणार आहे? तर अगेन त्याचा एक ट्रायव्हियल नेम आहे, ज्याचा ज्याला म्हणतो आपण अॅनिलिन. अॅनिलिन. ओके, सो समजा माझ्याकडे असा एक काहीतरी कंपाऊंड दिला मी, इथे मी एनएच टू घेतलाय, इथे मी सीएल घेतलाय. सो इन्स्टेड ऑफ सेईंग लाईक दोन सबस्टिट्युएंट आहेत, सो इन्स्टेड ऑफ सेईंग बेन्झिन का डेरिव्हेटिव्ह, आपण ह्याला असंही लिहू शकतो डायरेक्ट टू क्लोरो अॅनिलिन. This will become our 2-chloroaniline. Okay.
हे असंच नाव बनून जाणार डायरेक्ट की ते डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट अॅनिलिन्सच झालं. अॅनिलिन्सच डेरिव्हेटिव्ह झालं. ओके नेक्स्ट बघा आपल्याकडे. नेक्स्ट आपल्याकडे आहे हे असं कंपाऊंड. बेन्झिन रिंग आहे, त्याला ऑक्सिजन आहे, त्याला CH3 अटॅच आहे. काय बनेल रे हे? काय बनणार? दिस विल बिकम मिथॉक्सी बेन्झिन. येस ऑर नो? मिथॉक्सी बेन्झिन, ज्याचा पण आपल्याकडे एक डिफरंट नेम आहे त्याला आपण म्हणतो एनिसोल. दिस इज युअर एनिसोल, मिथॉक्सी बेन्झिन ऑर एनिसोल. तुम्ही दोन्ही पैकी काही लिहिलं तरी ते करेक्टच दिलं जाणार आहे. दोन्ही नेम करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. ओके नेक्स्ट बघा. बेन्झिन रिंग आहे, त्याला OH ग्रुप अटॅच आहे. बेन्झिन रिंगला OH ग्रुप अटॅच आहे, सो हे काय बनणार? हायड्रॉक्सी बेन्झिन. पण अगेन ह्यांनी तिथे पण सेमच चूक केली आहे ना, एकच ग्रुप आहे आणि त्याचा प्रिफिक्स घेतला. सो आपल्या रूल नुसार हे काय बनवायला पाहिजे होतं? बेन्झेनॉल. पण अगेन आपण दोन्ही नेम इग्नोर करायचे आणि त्याचं नाव काय घेणार आहे आपण? दिस विल बी टर्म एज फिनॉल. हा आहे आपला फिनॉल आणि मग ह्याचे फिनॉल डेरिव्हेटिव्ह असणार आहेत आपल्याकडे. ओके बघा, सेम आपल्याकडे आहेत अजून दोन कंपाऊंड. एक आहे ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंगला आपल्याकडे अल्डिहाइड ग्रुप अटॅच झालाय. सेकंड आहे बेन्झिन रिंगला आपल्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप अटॅच झालाय. ओके तर इथे बघा आपण काय करतो, इथे बेन्झिन मधला फक्त बेन्झ हा पार्ट घ्यायचा आणि डायरेक्ट लिहून टाकायचं. दिस बिकम्स युअर बेन्झाल्डिहाइड, हे बनणार आहे तुमचं बेन्झाल्डिहाइड. आणि इथे बनणार आहे बेन्झोइक. इन्स्टेड ऑफ बेन्झॅनॉइक ऍसिड आपण काय घेणार आहे? बेन्झोइक ऍसिड. ऍक्च्युअल मध्ये तेच बनायला पाहिजे होतं, जे तुम्ही सांगताय ते करेक्टच सांगताय. इट शुड बी बेन्झिनॉइक ऍसिड अँड धिस शुड बी बेन्झानाल्डिहाइड. बट तो एन वाला पार्ट इग्नोर करून आपण काय करतोय, डायरेक्ट बेन्झाल्डिहाइड आणि बेन्झोइक ऍसिड घेतोय. दीज आर देअर सम ट्रायव्हियल नेम, हे त्यांचे ट्रायव्हियल ऍक्सेप्टेड नेम आहेत. ओके इथे आता बेन्झॅनॉल बनायला पाहिजे होतं, दिस शुड हॅव बीन बेन्झिनॉल असं पाहिजे होतं. आयु पॅकवाईज बेन्झिनॉइक ऍसिड पाहिजे होतं, बट समहाउ ही नेम ही ऍक्सेप्टेड नेम आहे. सो ह्यांना आपण हे असंच युज करायचं. सर ऍसिटोफेनॉन काय असतं? ऍसिटोफेनॉन मध्ये आहे ना ऍसिटिक ग्रुप असतो, C double bond O. हा वाला ग्रुप, सो तो प्रेझेंट असणार आहे. आणि ऍसिटो जेव्हा वर्ड येतो, व्हेन एव्हर यू हॅव वर्ड ऍसिटो म्हटलं की त्याच्यामध्ये CH3 ग्रुप प्रेझेंट असणार आहे. सो बेन्झिन रिंग C double bond O CH3 हे असं कंपाऊंड बनेल. दॅट विल बिकम युअर ऍसिटोफिनोन. इवन ऍसिटोन मध्ये पण काय असतं, किटोन आहे. किटोनच्या दोन्ही साईडला फक्त मिथिल ग्रुप अटॅच आहेत. हे कॉमन ऍक्सेप्टेड नेम्स आहेत. तुम्ही सर ह्याचं आम्हाला कसं समजणार, कुठून समजणार? तर बघा, आता आपण नेक्स्ट 12th जे चॅप्टर स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये हेच तर स्टडी करतो ना. आता आपण सगळ्यांना ऍज अ होल स्टडी करतोय, सो आपण सगळं रूल वाईज करत चाललोय. पण जेव्हा त्याला एक इच कॅटेगरीला आपण डीपमध्ये स्टडी करू, की फिनॉल आहेत त्यांना आपण डीपमध्ये, अल्कोहोलला सेपरेटली, किटोनला सेपरेटली, अल्डिहाइडला सेपरेटली, सो ते जेव्हा स्टडी करू तेव्हा त्यांचे सर्टन कॉमन नेम्स आहेत, ऍक्सेप्टेड नेम्स आहेत, हे आपल्याला माहीत असले पाहिजे. ते समजतील विथ टाइम, तुमच्याकडे येत जातील. ओके सो हे बघून घ्या, ही आपली सर्टन कॉमन ऍक्सेप्टेड नेम्स आहेत. आता हे सोडून जेव्हा काही बाकी प्रेझेंट असणार आहे तेव्हा नेमिंग कसं करायचं आहे आपल्याला? तर बेन्झिन आहे, बेन्झिन मध्ये तुम्हाला हे बाकीचं कोण काय जे काही प्रेझेंट असेल ते बघायचंय आणि नेमिंग करून टाकायचंय. सो इथे आता नेमिंग करताना आपल्याला सर्टन रूल्स बघायचे. एक दोन रूल्स आहेत आपल्याकडे फक्त. आता त्याच्यामध्ये काय येतो, तर फर्स्ट रूल येतो आपल्याकडे,
कि जो अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप अटॅच, अल्किल ग्रुप अटॅच टू बेंझीन कंटेन्स सेवन और मोर दॅन सेवन कार्बन, मोर दॅन सेवन कार्बन. हा फर्स्ट रूल सांगतोय आपल्याला की जो अल्किल ग्रुप अटॅच असणार आहे आपल्याकडे, तो अल्किल ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे समजा मोर दॅन सेवन कार्बन प्रेझेंट असतील, ठीक आहे, ही कंडिशन असेल आपल्याकडे, तर त्या केसमध्ये आपला जो बेन्झिन आहे, बेन्झिन विल बिकम सबस्टिट्युएंट अँड युअर अल्किल ग्रुप विल बिकम पॅरेंट, अल्किल ग्रुप विल बिकम पॅरेंट, ही कंडिशन असणार आहे आपली. सेम असतील काय आलं, सेम असतील तर सिक्स असतील तर बॅक टू द नॉर्मल, सिक्स असतील तर त्या केसमध्ये बेन्झिन इज युअर पॅरेंट, अल्किल इज युअर सबस्टिट्युएंट. सो बघा दोन्ही एक्झाम्पल घेऊ आपण, वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स ही बेन्झिन रिंग आहे. सो ह्या केसमध्ये काय करणार आपण, ह्या केसमध्ये दिस विल बिकम हेक्झाइल, दिस विल बी हेक्झाइल बेन्झिन, ठीक आहे, सेम कार्बन काउंट आहे, सो तो झाला माझा हेक्झाइल बेन्झिन. बट तेच माझ्याकडे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन कार्बन प्रेझेंट आहेत, सो सेवन कार्बनच्या केसमध्ये आपला बेन्झिन बनणार आहे सबस्टिट्युएंट. आणि बेन्झिन जेव्हा ॲज अ सबस्टिट्युएंट असतो तेव्हा त्याला वर्ड यूज करायचा फिनाईल, ओके, बेन्झिनला वर्ड यूज करायचा फिनाईल. आता ह्याचं रिझन पण आहे की बेन्झिन जो वर्ड आहे ना, तर बेन्झिनच्या आधी त्याचं नाव होतं फिन, बेन्झिन वॉज यूज टू बी कॉल्ड ॲज अ फिन, PHEN, आणि फिन वरून आपल्याकडे फिनाईल आला होता, बेन्झिन वरून बेन्झाईल यायला पाहिजे होतं, बट समहाव त्यांनी फिनाईलच ऍक्सेप्ट करून टाकलं. सो बेन्झिन जेव्हा ॲज अ सबस्टिट्युएंट असणार आहे तेव्हा फिनाईल अप्लाय करायचंय, ठीक आहे. सो हे काय बनेल आपलं, दिस विल बिकम माय फिनाईल हेप्टेन, समजतंय का, दिस विल बी माय फिनाईल हेप्टेन, येते लक्षात? येस येस सर. ओके बघा रे इथे काय असेल बघा, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन ह्या केसमध्ये इथे अगेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन कार्बन्स आहेत, तो हेप्टेन हा पॅरेंट होणार आहे आपला. तुम्ही असं डबल बॉन्डला प्रायोरिटी द्यायची असते तर हे सगळे रूल सारा बेन्झिनला सगळे मॉडिफाय होऊन जातात, त्यामुळे बेन्झिनसाठी हे इनलॉजिकलच रूल आहे तसं समजून जा, कारण बेन्झिन हे वर्डच आपल्या रूलमध्ये बसत नाही, तर त्याच्या खाली जे काही सगळ्या गोष्टी होतात ते थोड्याशा डिफरंट रूलनेच होतात, म्हणून आपण बेन्झिनला सेपरेट कॅटेगरीमध्ये ठेवले. सो इथे काय बनणार आता, अगेन सेवन कार्बन, सो तो पॅरेंट झाला, आणि थर्ड कार्बनला काय अटॅच आहे आता आपल्याकडे, थर्ड कार्बनला आहे माझ्याकडे बेन्झिन ॲज अ सबस्टिट्युएंट, सो तो झाला माझा थ्री फिनाईल हेप्टेन, दिस विल बी माय थ्री फिनाईल हेप्टेन, येते लक्षात, समजतंय का? ओके हा एक रूल आहे, आणि सेकंड रूल एकदम सिंपल आहे. सेकंड रूल बघा काय सांगतो, सेकंड, इफ अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप कंटेन्स फंक्शनल ग्रुप, अल्किल ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे फंक्शनल ग्रुप, ही जर कंडिशन असेल, जर आपल्या अल्किल ग्रुपमध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर, आणि फंक्शनल ग्रुप म्हणजे कोणता पण असेल ना, जो आपण टेबल केलाय ना त्या सगळ्यामध्ये कोणीही असेल, इफ युअर अल्किल ग्रुप कंटेन्स फंक्शनल ग्रुप, देन त्या केसमध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ कार्बन काउंट, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कार्बन काउंट, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कार्बन काउंट म्हणजे कार्बन काउंट काय किती आहे फरक पडत नाही आपल्याला,
अल्किल ग्रुप मध्ये दोन कार्बन आहेत, तीन कार्बन आहेत, पाच कार्बन आहेत, दहा कार्बन आहेत, किती पण असतील डझंट मॅटर. ठीक आहे, किती पण कार्बन असतील, इफ दॅट अल्किल ग्रुप कंटेन्स फंक्शनल ग्रुप देन बाय डिफॉल्ट अल्किल इज युअर पॅरेंट, अल्किल इज पॅरेंट अँड बेन्झीन इज युअर अगेन सबस्टिट्युएंट. सबस्टिट्युएंट सो ऍज अ फिनिल यूज करायचं. सो हे बघा, हे एक्झाम्पल घेऊ आपण. बेन्झीन रिंग आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी इथे ओ एच ऍड केलं. सो इथे काय झालं, वन टू अँड थ्री जी चेन आहे त्याच्यामध्ये तीनच कार्बन आहेत, बट त्या तीन कार्बन मध्ये माझ्याकडे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. सो फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून काय बनणार आहे माझ्याकडे इथे, तर सेकंड कार्बनला, ऑन सेकंड कार्बन वी हॅव बेन्झीन रिंग, सो टू फिनाइल, दिस विल बिकम टू फिनाइल अँड तीन कार्बन आहेत, सो ते बनणार आहे माझं प्रोपॅनॉल. अल्डिहाइड होतं ना, सो ते झालं माझं टू फिनिल प्रोपॅनॉल. येत आहे का लक्षात? येस. बघा, मी अजून एक असा घेतला कंपाऊंड सी एच थ्री आणि त्याला अटॅच केला. आता इवन सिंगल कार्बन जरी असेल, सिंगल कार्बन जरी असेल तरी इथे पॅरेंट कोण बनणार आहे माझा, अल्किल ग्रुप. सो हे काय बनेल माझं, फिनाइल मिथेनॉल, फिनाइल मिथेनॉल, दिस विल बी युअर फिनाइल मिथेनॉल. समजतंय? ओके. सो हे दोन रूल फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे, एक अल्किल ग्रुप आहे त्याच्यामध्ये मोअर दॅन सिक्स कार्बन आहेत, और सेवन, और मोअर दॅन सेवन कार्बन आहेत. सिक्स असतील, सिक्स असतील तर बेन्झीनच पॅरेंट आहे, बट इफ यू हॅव मोअर दॅन दॅट, त्या केसमध्ये अल्किल ग्रुप इज पॅरेंट. अँड सेकंड केस, इफ युअर अल्किल ग्रुप कंटेन्स फंक्शनल ग्रुप, त्या केसमध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर नंबर ऑफ कार्बन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ कार्बन, बाय डिफॉल्ट तुमचा जो बेन्झीन रिंग आहे तो सबस्टिट्युएंट बनेल, अल्किल ग्रुप आहे तो पॅरेंट बनेल. दोन्ही रूल क्लिअर आहेत? येस. ओके, सो बघा हे एवढेच रूल आहेत बेन्झीन डेरिव्हेटिव्ह मध्ये, आपल्याला एवढेच रूल बघायचे. आता ह्याच्यावर बेस आपल्याला आन्सर काढायचे सगळे. नऊ मोनो सबस्टिट्युएंट मध्ये सोपं होतं, मोनो सबस्टिट्युएंट मध्ये एकतर जे काही ट्रायव्हियल ऍक्सेप्टेड नेम आहेत ते येतील, ऑर एल्स ते नसतील तर जे काही प्रेझेंट आहे ते आयदर ऍज अ प्रिफिक्स ऑर सफिक्स अटॅच करा. फंक्शनल ग्रुप असेल तर सफिक्स, आणि जे फंक्शनल ग्रुप ऍज अ प्रिफिक्स आहेत ते ऍज अ प्रिफिक्स अटॅच करा. ठीक आहे, सो समजा मी असं घेतलंय, हे बघा बेन्झीन रिंग क्लोरीन अटॅच केला, हे काय बनेल, क्लोरोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन. सिंगल सबस्टिट्युएंट आहे, सो नंबरिंगची गरजच नाहीये ना, सगळ्या पोझिशन काय आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. आपण बघितलं होतं बेन्झीन रिंग मध्ये ऑल पोझिशन आर इक्विव्हॅलंट, सो एकच सबस्टिट्युएंट असेल तर नंबरिंगची गरज नाही, बाय डिफॉल्ट तो फर्स्टच आहे. ओके, सो हा झाला माझा क्लोरोबेन्झीन. मी समजा हा असा घेतला, हा काय बनेल रे, नायट्रोबेन्झीन, दिस विल बी माय नायट्रोबेन्झीन. समजा मी असं घेतलं, हा काय बनेल, ब्रोमोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन. बघा बेन्झीन मध्ये आहे ना, इव्हन तुम्ही आधीचे पण बघाल ना, नाव या आधीची पण बघाल ना, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की रूल वाईज आपण उलट केलं पाहिजे, बट समहाऊ ऑलमोस्ट केसेसमध्ये ते काय करतायत, प्रत्येक वेळी वी आर अटॅचिंग इट ऍज अ प्रिफिक्स. प्रत्येक वेळी काय करतोय आपण, तर इथे बेन्झीनला सिंगल सबस्टिट्युएंट जेव्हा आहेत, सिंगल सबस्टिट्युएंट जेव्हा आहेत तेव्हा ऍज अ प्रिफिक्सच अटॅच करतोय, आणि सफिक्स फक्त आपण इथे वापरतोय. समजते? तो कोणी पण असेल ऍज अ प्रिफिक्स लावून टाका, हे असतील तर ऍज अ सफिक्स लावा. तर हे थोडेसे बेन्झीन मधले आहे ना, हे रूल म्हणजे ऍक्च्युअली रूलच नाहीयेत, ते रूलच नाहीयेत, ते त्यांनी जस्ट सांगितलं की हे असं आहे असंच घ्यायचं. इट्स लाईक बेन्झीन बी लाईक माय लाईफ माय रूल, असं आहे बेन्झीनचं सगळं.
की तो त्याचे रूल डिसाइड करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, पण स्टील आपल्याला रूल कुठे अप्लाय करायचे तर ते डाय सबस्टिट्यूशन मध्ये अप्लाय करायचे. डाय सबस्टिट्यूशन असेल और ट्राय सबस्टिट्यूशन असेल तर त्या केसमध्ये आपल्याला रूल अप्लाय करायचे. बघा मी कॉमन मध्ये एक्सप्लेन करतो आणि मग आपण एक्झाम्पल वाईज बघू. डाय सबस्टिट्यूशन और ट्राय सबस्टिट्यूशन. सी डाय मध्ये आहे ना, डाय मध्ये आपल्याकडे नॉर्मली असं वर्कआउट होणार आहे. ही बेन्झिन रिंग आहे, इथे ग्रुप आहे, इथे एक ग्रुप आहे. मी दुसऱ्या कलरने दाखवतो वाटल्यास. इथे एक ग्रुप आहे, इथे एक ग्रुप आहे, राईट. दोनच सबस्टिट्युएंट आहेत ना, दोनच सबस्टिट्युएंट आहेत. बघा हे तीन सोडून काही अजून पॉसिबल आहे का तुम्ही सांगा मला. इथे एक आणि इथे एक, हे सोडून अजून काही पॉसिबल आहे का? नो सर. नो. सो हे काय म्हणतो आपण, ह्याला काय म्हणतो, ही कोणती पोझिशन आहे रे ह्याच्या रिस्पेक्ट मध्ये? ऑर्थो. दिस इज युअर ऑर्थो, दिस इज युअर मेटा अँड दिस इज युअर पॅरा. पण आता हे वर्ड काय झाले, ऑर्थो मेटा पॅरा, हे ट्रायव्हियल वर्ड झाले. आपण इथे नंबरिंग युज करतो. सो इथे नंबरिंग कसं बनेल, इथलं नंबरिंग कसं असेल बघा. इथे काय नंबर देणार तुम्ही? 1.2 येईल. इथलं काय येणार आहे? 1.2.3 1.3. इथे असणार आहे 1.4. ओके, आता सेम सबस्टिट्युएंट असेल तर एकत्र असेल, डिफरंट सबस्टिट्युएंट असेल तर वी विल डिसाइड कोणाला प्रायोरिटी द्यायची आहे. ते पण माहिती आहे आपल्याला प्रायोरिटी कशी द्यायची. समजा सेमच म्हणजे प्रायोरिटी आपल्याला नॉर्मली डिसाइड नसेल करता येत, अल्फाबेटिकली करणार आपण. अल्फाबेटिकलीच्या ऐवजी जर फंक्शनल ग्रुप असेल तर टेबलमध्ये पहिला असेल त्याला प्रायोरिटी. ठीक आहे, हे तुम्ही समजून घेऊ शकता. हे आधीच्या रूलनेच वर्क करायचंय. 1.2, 1.3 अँड 1.4. ट्राय सबस्टिट्युशन असेल तर बघा, ट्राय सबस्टिट्युशन मध्ये एक सबस्टिट्युएंट इथे आला, दुसरा इथे आला, तिसरा इथे आला. हे काय झालं? दिस विल बी 1.2.3. एकतर नंबरिंग इथून चालू करू नाहीतर इथून चालू करू. इथून चालू नाही करणार आहे कधी. ठीक आहे, सेकंड केस मध्ये आपण असंही घेऊ शकतो. हे असं, हे ऑलवेज 1.2.4 बनणार आहे. लोवेस्ट नंबरिंग रूल 1.2.4. समजा आपल्याकडे असं असेल, हे काय बनेल रे अगेन, हे काय बनेल 1.3.4. बघा रे, नंबरिंग इथून जर केलं तर बघा काय होते, 1.2.4 सेमच येते ना. नंबरिंग फक्त असं करा, नंबरिंग असं करा. तुम्ही इथं केलं असं केलं होतं, प्रत्येक वेळी क्लॉक वाईज थोडी करायचंय. नंबरिंग मध्ये बघितलं होतं ना आपण, असं काही फिक्स नाही क्लॉक वाईज और अँटी क्लॉक वाईज करायचं. नंबरिंग असं करायचं की कमीत कमी नंबर आले पाहिजेत. सो हे काय बनणार आहे, 1.2.4. हे आणि हे सेमच झालं ना, हे आणि हे सेमच झालं, राईट. इव्हन मी हे ड्रॉ केलं असं वाला, नाही मी नवीन याच्यावर करू आपण खूप सारे. तर इथे इथे आणि हा इथे ऍड गेला. आता 1.2.3 आधीच जे बघितलं तेच बघितलं ना. सो हे माझं 1.2.3. एक तर 1.2.3 असेल और एल्स 1.2.4 असेल, नाही तर आता हे असं एक बनणार आहे 1.3.5. हे काय असेल, 1.3.5. हे सोडून तुम्ही बाकी कुठे पण टाकाल, कुठे पण काही पण टाकून बघा, ते सेमच बनणार आहे. हा मी इथे टाकला तर काय बनेल, 1.2.4. हा मी इथे टाकला तर 1.2.3. हा मी इथे टाकला तर 1.2.3. हा मी इथे टाकला 1.2.3. तर तुम्ही कुठून पण काही पण उचला आणि कुठे पण टाका, तुम्हाला एक तर 1.2.3, 1.2.4 ऑर एल्स 1.3.5 हेच मिळणार आहे. वेर एज डाय सबस्टिट्युशन मध्ये, वेन इट कम्स टू डाय सबस्टिट्युशन, आयदर 1.2 ऑर एल्स 1.3 ऑर एल्स 1 अँड 4 येईल, 1 अँड 4 येईल. हे सोडून
अजून काही पॉसिबल नाही आहे आपल्याकडे. हे नंबरिंगच बनणार आहेत. ठीक आहे, नंबरिंग लक्षात येत आहे तुमच्या? कसे, कोण, कुठून, काय होणार आहेत? येस. आता फक्त आपल्याला डिसाईड करायचंय प्रायोरिटी कोणाला द्यायची. प्रायोरिटी काय करणार बघ, आम्ही दोन ग्रुप टाकले हे असे. आता मी प्रिफर करतोय की आत्ता ह्या मोमेंटला आपण ह्याच्यामध्ये नाही जाणार, ते ट्रायव्हियल नेम मध्ये नाही जाणार. तर मी असेच ग्रुप देतो ज्यांची ट्रायव्हियल नेम नाही येत आपल्याकडे. तर सी एल आहे आणि एन ओ टू आहे. कोणाला प्रायोरिटी देणार? हु विल गेट द प्रायोरिटी? क्लोरीन. क्लोरीन क्लोरीनला वन, इथे टू, इथे थ्री. काय नाव झालं बघा, वन क्लोरो, थ्री नायट्रो, थ्री नायट्रो, बेंझिन. सोप आहे का? वन क्लोरो, थ्री नायट्रो, बेंझिन. येस सर. बघा मी असं ड्रॉ करतो, क्लोरीन, ब्रोमिन, इथे ब्रोमिन पासून ब्रोमिन, वन टू अँड थ्री. सो वन ब्रोमो, दिस विल बिकम वन ब्रोमो, थ्री क्लोरो, थ्री क्लोरो, बेंझिन. बघा लिहिताना हे लक्षात ठेवा, काय अजूनही खूप सारी मुलं हेच करतात की नाव लिहिताना स्पेस टाकतील, हे डॅश नाही ऍड करणार, कॉमा नाही ऍड करणार, कॅपिटल अल्फाबेट्स युज करतात, हे नाही करायचंय. ते रूल बेसिक रूल आहेत, पण ते इम्पॉर्टंट आहेत. ते त्या वेनेच नाव लिहिलं गेलं पाहिजे की सगळे लेटर स्मॉलच पाहिजेत आपल्याकडे. वर्ड आणि नंबर आहे तर डॅश आली पाहिजे, वर्ड वर्ड आहे तर कंटिन्युअस लिहिलं गेलं पाहिजे. नंबर आणि वर्ड असेल अगेन डॅश, आणि नंबर नंबर असेल तर त्या केसमध्ये कॉमा आला पाहिजे. ठीक आहे, ह्या कंडिशन सगळ्या फॉलो करायच्यात आपल्याला. नंबरिंग बघा, सी नंबरिंग साठी आता आपल्याला ऑप्शन बघ कसे आहेत. मी सेम स्ट्रक्चर इथे ड्रॉ करतो, क्लोरीन आणि ब्रोमिन. तुला ऑप्शन बघ काय काय आहे. तुला ऑप्शन दोनच आहेत ना, एक तर असं कर ऑर एल्स असं कर. तू असं करणं तर प्रिफर करणार नाहीस. हे असं करणं प्रिफर करू का, हे असं वालं? हे तर मी प्रिफर करणार नाहीये फॉर शुअर. का? कारण वन टू थ्री फोर फाईव्ह, वन फाईव्ह आलं, लांब झालं ना. मला मी पॉसिबल नंबर सांगितलेत तुम्हाला. पॉसिबल नंबर बघा हे असे, हे वाले, दीज आर द पॉसिबल नंबर्स. ठीक आहे, सो आपल्याकडे वन फाईव्ह येणारच नाहीये ना. अरे यार हे काय लिहिलं जात नाही, वन फाईव्ह येणारच नाहीये. ठीक आहे, सो हा तर कॅन्सल होईल, इव्हन हा पण कॅन्सल होईल. येस ऑर नो? येस. येस. आता सर काही जण म्हणतील सर इथून का नाही चालू करत तुम्ही, इथून चालू करा आणि इकडे जा. इथून करू काढे, इथून चालू करून उपयोग आहे का? कारण आपला लोवेस्ट लोकल नंबर रूल काय सांगतो की नंबर काय असला पाहिजे, कमीत कमी आला पाहिजे, ही कंडिशन आहे. सो आपण चालू करून करणार नंबरिंग जिथे सबस्टिट्युशन आहे. सो आता आपल्याला दोन ऑप्शन झाले की इथून आयदर इथून चालू करा ऑर एल्स इथून चालू करा. नाव त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे सेम नंबरिंग येतं तेव्हा आपण काय बघतो, सेम नंबरिंग येतं तेव्हा काय बघणार, अल्फाबेटिकल प्रायोरिटी. सो अल्फाबेटिकली ब्रोमिन पहिला आहे की क्लोरीन पहिला आहे? ब्रोमिन. ब्रोमिन ना. सो नंबरिंग कोणतं करेक्ट बनेल, हे वालं आणि हे वालं रॉंग बनणार आहे. येते लक्षात? Yes, sir. सर मग फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये पण अल्फाबेटिकली वन टू थ्री नंबरिंग केले का? येस येस. बघ फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये क्लोरीनचा सी आहे, नायट्रोचा एन आहे. कोण येते अल्फाबेटिकली पहिला? क्लोरीन. क्लोरीन. समजते? सेमच करतोय आपण. येस. ओके, बघा बेन्झिनचं नेमिंग जे आहे ना ते सर्वात सोपं आहे. तसं बघितलं ना कम्पेरिझन मध्ये तर सगळ्यांच्या याच्यामध्ये बघा बेन्झिन मध्ये आपल्याला दोनच गोष्टींवर फोकस करायचा असतो. एक तर प्रायमरी सेकंडरी सफिक्स असेल ऑर एल्स सेकंडरी प्रिफिक्स असेल. त्यात पण मी तुम्हाला सांगितलं की सेकंडरी सफिक्स आपण खूपच कमी वेळेस यूज करतो. सेकंडरी सफिक्स जो आहे तो खूपच कमी वेळेस यूज होणार आहे. तर आपला फोकस एवढाच आहे की आपल्याला प्रिफिक्स ऍड करायचे. आता प्रिफिक्स कसे ऍड करायचे, दॅट्स इट. प्रिफिक्स आपण ऍड कसे करणार आहे, लोवेस्ट लोकल नंबर रूल प्लस अल्फाबेटिकल प्रायोरिटी, दॅट्स इट. तेवढं अप्लाय करा, वर्कआउट होऊन जाईल. मगाशी वन आणि थ्रीच्या जागी ते आलेलं क्लोरो, मग तिथं आपण ते वापरू नाही शकत का पोझिशनची नाव? कोणती कोणती? ऑर्थोमेटा पॅरा का? नाही, ऑर्थोमेटा पॅरा जी आहेत ना, दीज आर युअर ट्रायव्हियल नेम. ओके, जुनीवाली नावं.
आणि आता आपण जे करतोय हे आयुपॅक मध्ये करतोय. सो आयुपॅक मध्ये ऑर्थोमेटा पॅरा ही कन्सेप्ट नाहीये. आयुपॅक मध्ये 1-2, 1-3, 1-4 इवन 1-1 ही पण कन्सेप्ट वर्क करेल. बट 1-1 इथे येणारच नाही. 1-1 इथे येणार का नाही, कारण हा बेन्झिन अरे कसा आहे, बेन्झिन आता असा आहे ना, प्रत्येक कार्बनने ऑलरेडी 3 बॉन्ड बनवले, सो एकच बॉन्ड बनवू शकतो ना. त्यामुळे इथे आयदर 1-2, 1-2 ऑर एल्स 1-3 ऑर एल्स 1-4 हेच वर्क करेल. ठीक आहे, ओके. बघा इथे काय बनेल सांगा बरं, इथे काय बनेल, 1-3 डायक्लोरोबेन, 1-3 डायक्लोरोबेन. येस प्रीतम, करेक्ट आहे. बेन्झिन मध्ये पार्शियल बॉन्ड बनतो, तो शिफ्टिंग होते, म्हणून मग आपण ते सर्कल ड्रॉ करतो. ओके, सो इथे बघा काय येणार आहे, 1-3 डायक्लोरो, सेम ग्रुप दोनदा आलाय, सो डायक्लोरो बेन्झिन, 1-3 डायक्लोरो बेन्झिन. देन आपण एक स्ट्रक्चर घेऊ, आपल्याला सुमितने सेंड केलं होतं ते एक स्ट्रक्चर बघू. कुठे गेलो, बघा रे हे स्ट्रक्चर बघा तुम्ही, हे तुम्ही लास्ट टाइमची असाइनमेंट सॉल्व्ह केली का रे सगळ्यांनी, लास्ट आयपॅक मध्ये दिली होती तुम्ही. ओके, बीआर बीआर अँड क्लोरीन, चार सबस्टिट्युएंट दिलेत मी. आपल्या सिलेबस मध्ये दोनच आहेत, आय नो दॅट दोनच आहेत, पण मी मुद्दाहून थोडं तुम्हाला असाइनमेंट मध्ये पण आहे ना असेच देणार आहे, ऍज अ फन म्हणून ट्राय करा. ठीक आहे, आणि बिंदास सॉल्व्ह करा, चुकले तरी काही प्रॉब्लेम नाही. सो ट्राय नक्की करा, मी देईन ते क्वेश्चन. ठीक आहे, इवन मी एखादी असाइनमेंट अशी पण आहे ना की ज्याच्यामध्ये 6-6 ह्याच्यावर मी सबस्टिट्युशन टाकले, आणि सोपं आहे, जमेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इथे बघा इथे काय होणार, नंबरिंग कुठून करणार आहे, कोणापासून चालू करावं लागेल, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून, राईट, इथून चालू करावं लागणार ना, 1-2-3-4-5-6 राईट, 1-2-4-6 येणार आहे. आपल्याकडे असंही येऊ शकलं असतं, सी 1-2-3-4-5 1-2-3-5 पण आलं असतं, 1-2-3-5 पण आलं असतं. आपण कोणतं घेतलं, 1-2-4-6 आता तसं बघितलं तर नंबरिंग वाईज लोएस्ट लोकल नंबर वाईज हे करेक्ट येत आहे, बट हा बघा ना रे कोण आहे, हाय प्रायोरिटी ग्रुप आहे, त्या वाईज हे करेक्ट बनणार आहे आणि हे रॉंग बनणार आहे. येते लक्षात, त्याचं नाव काय बनेल आता आपल्याकडे, तर हा बनेल माझ्याकडे बेन्झोइक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड ज्याच्यामध्ये आता सेकंड कार्बन अँड 6th कार्बनला ब्रोमिन आहे आणि 4th कार्बनला, 4th कार्बनला आपल्याकडे हे बघा हे नंबर क्लोरीन आहे. सो माझ्याकडे नाव असं बनेल 2-6 डायब्रोमो, 2-6 डायब्रोमो, देन 4 क्लोरो बेन्झोइक ऍसिड, हे विदाउट स्पेस आहे. येते का लक्षात, वाटते का सोपं बेन्झिन आधीपेक्षा जे काय आतापर्यंत गेलं, सर्वात इझी आहे बेन्झिन, खूप इझी आहे. तुम्हाला बेसिक दोन रूल समजून घ्यायचे, ते समजले की झालं. आणि समाव थेरॉटिकली आपण आता आयुपॅक क्लिअर केलं, इथे आयुपॅक जे काही बेसिक करायचं होतं ते क्लिअर केलंय. आता ह्याच्या पुढे आपल्याला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, वी हॅव टू प्रॅक्टिस, आणि त्यासाठी मी तुम्हाला सफिशियंट एक्झाम्पल पण देणार आहे, पण ते तुमच्याकडून झाले पाहिजे. प्रॅक्टिस चालूच ठेवायची आहे, कायम चालू ठेवायची आहे. म्हणजे मी विचार करतोय की आपण जेव्हा 12th चालू करणार आहे ना चॅप्टर, सो त्या टाइमला पण असं अल्टरनेट ह्याच्यामध्ये कधीतरी आपण विकेंडला वगैरे असे 4-5 एक्झाम्पल किंवा लेक्चरमध्ये बोर्ड झालं की एक्झाम्पल घ्यायचे सॉल्व्ह करायचे ती करत राहू, ह्याची प्रॅक्टिस चालूच राहिली पाहिजे. ठीक आहे, हे रूल्स वगैरे जे आहेत ना ते असे डोक्यात फिट करून टाकायचे, रट्टा नाही मारायचा, कन्सेप्च्युअली फिट करून घ्यायचे की हा मॉलिक्युल आला, हा आता इथे हे अप्लाय होणार, तिथे ते अप्लाय होणार. आणि ह्या लेवलला तुम्ही जाल, कधी जाल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय, आणि ती प्रॅक्टिस खूप असणार आहे.
म्हणजे खूप म्हणजे असं झालं पाहिजे ना की जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये फायनल एक्झाम देऊ सीईटी नीट जेई जी कोणती एक्झाम द्याल तुम्ही सो त्यावेळेस तुम्ही त्या लेवलला गेला पाहिजे ना की तुम्ही असे काउंट करण्याच्या पलीकडे केलेत की जसं मी आज सकाळी तुम्हाला विचारलं किती एक्झाम्पल झाले तर तुम्ही पटकन काउंट करून सांगितले 24 असं तुम्ही आधीपासूनचे पण सांगू शकता की 50 झाले असतील 100 झाले असतील 150 झाले असतील बट आपल्याला त्या स्टेजला जायचंय की आता भाई कोणी विचारलं की किती सॉल्व केले तर त्याच्यासमोर नोटबुक ठेवा तूच बघ रे तूच काउंट करत बस की त्याचा एक दिवस गेला पाहिजे आपला मस्त करत बसू दे काउंट एवढी प्रॅक्टिस करायची आणि ती झाली पाहिजे मी जे असाइनमेंट देतोय त्या टाइम टू टाइम सॉल्व्ह करा समहाव मी प्रत्येक वेळी मिस करतोय त्याचं सॉल्युशन देणं आय नो दॅट बट वी विल डू दॅट एज वेल सिन्स आता एक्स्ट्रावाला जो घ्यायचा होता पार्ट तो समहाव कव्हर झालाय एक्स्ट्रावाला जे काही करायचं होतं ते कव्हर झालंय थोडं जे प्युअर ऑनलाईनचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक नेक्स्ट संडेला लेक्चर असेल असू शकतं आय वॉन्ट से की असेलच बट अजून एक संडे मे बी असेल आणि मग नंतर मी तुम्हाला बघा 1 फेब्रुवारीपासून निवांत करणार आहे 1 फेब्रुवारीपासून मी तुमच्यावर काही जास्त लोड नाही टाकणार की संडेला पण करा इथे पण करा तिथे पण करा एक्स्ट्रा करा नाही नॉर्मल करू बट बिफोर दॅट थोडे आपण एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊया सो दॅट टाइममध्ये आपला सिलेबस संपणार टाइममध्ये म्हणजे वेळ खूप आहे आपल्याकडे बट जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये बसेल असा ठीक आहे सो चला मी आज पण तुम्हाला 2 असाइनमेंट सेंड करतो ह्याची पीडीएफ ना येस ह्याची पीडीएफ मी लगेच सेव्ह करतो नाही तर परत मी मिस आउट करेन ट्राय सबस्टिट्यूशन वाले बघ ट्राय सबस्टिट्यूशन वाले सर आता समजा आता हे वगैरे आले समजा ओ एच आणि ते म्हणजे आपले ट्रिव्हियल नेम्स वाले फिनॉल वगैरे मग त्या केसमध्ये काय करायचं हे बघ आता त्या केसमध्ये आहे ना जनरली आपण काय करतो असं करतो ना की फिनॉलचे डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचे जसं की हे एक्झाम हे एक्सपोर्ट होत मग सांगतो हा झालं हे असं एक्झाम्पल म्हणतो ओएच आहे इथे आणि लेट से इथे क्लोरीन घेतला इथे ब्रोमिन घेतला आता ह्याच्यामध्ये नंबरिंग सेमच राहिलं 1, 2, 4च आलं ठीक आहे 1, 2, 4च येणार आहे नंबरिंग पण आता इथे कसं होणार आहे इथे नेम जे बनेल ना ते असं बनेल 4 ब्रोमो आहे 2 क्लोरो आहे अँड इन्स्टेड ऑफ रायटिंग हायड्रॉक्सी बेन्झिन आपण काय करू डायरेक्ट फिनॉल लिहून टाकू इथे सर जो एक्झाम मधला 10वा प्रश्न असाच आहे फक्त अजून एक सीएल ऍड येस येस आणि इथे तेच केलं आपण नंबरिंग इथूनच चालू केलं आणि आपण काय केलं की त्याला डायरेक्ट फिनॉल लिहिलं आता ह्याला मी असंही लिहू शकलो असतो ह्याला मी असंही लिहिलं असतं हायड्रॉक्सी बेन्झिन लिहिलं असतं बट मग त्याच्याऐवजी त्याचा शॉर्ट वर्ड आहे ना आपल्याकडे हा तर त्याचा शॉर्ट वर्ड आहे तो आपण शॉर्टकट मारला इथे 4 ब्रोमो 2 क्लोरो फिनॉल सर आणि सर जर फर्स्ट पोझिशनला हायड्रॉक्स थर्ड पोझिशनला अमायनो ग्रुप आहे आणि फिफ्थला मिथाईल ग्रुप तर तिथे कुठं ओके आणि फिफ्थला मिथाईल बघ आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 डिफरंट वर्ड बनू शकतात राईट फिनॉल पण बनेल इथून अॅनिलिन पण बनेल इथून टॉलिन पण बनेल सो मग प्रायोरिटी कोणाला देणार जे त्याच्यामध्ये वर दिसत त्याला ह्या फंक्शनल ग्रुपमध्ये वरती कोण घेतो आपण वरती कोण घेतो पहिला कोण येतो अल्कोहोल की नाही मग ते फिनॉल मध्ये करा सो ह्याचा मी असं लिहिन मग थ्री अमिनो देन 5-मिथाईल फिनॉल पण डोंट वरी अबाउट दिस आता बघा मी काय तुम्हाला सांगतोय इथे फर्स्ट थिंग की हे जे कंपाऊंड बनतात ना रे असे हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड जे बनतात ना तर त्यांचे म्हणजे समजा ते एक्झिस्ट करत असतील लाईक एक्झिस्ट करत असतील ऍज इन यूज मध्ये असतील तर त्यांना त्यांच्यासाठी ऑलरेडी काहीतरी नेम एक्झिस्ट करतं त्यांच्यासाठी अजूनच वेगळं काहीतरी नेम असतं आणि मग त्यामुळे आपल्याला आपलं कन्फ्युजन त्यांनी जास्त नको वाढवायला सो त्यांनी एवढं मेक शुअर केलेलं असणार आहे एक्झाममध्ये पण तुमच्या की हे असं काही कन्फ्युजन क्रिएट नाही करणार
की आता ह्याच्यापैकी एक्झॅक्टली कोणाचं काय घ्यायचं हे कन्फ्युजन क्रिएट नाही करणार. ओके, आणि इव्हन इफ जरी आला क्वेश्चन तरी तुम्हाला ऑप्शनमध्ये ते त्या वेनेस देतील. तुम्हाला ऑप्शनमध्ये ते काय करतील मग ह्या केसमध्ये आहे ना, ते बेन्झिनचं डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करतील. जेव्हा असं कन्फ्युजन आहे, अख्खंच अख्खं कन्फ्युजन आहे की कोणाचं काय घ्यायचं, कोणाचं आपण डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचं किंवा काय, तर त्यावेळी सरळ काय केलं जाईल नॉर्मल केसमध्ये की बेन्झिनचंच डेरिव्हेटिव्ह समजलं जाईल आणि मग ह्याच्यामध्ये वी विल डिसाईड अल्फाबेटिकल प्रायोरिटी. मग ते नाव असं बनेल, वन अमिनो थ्री मिथाईल, नाही सॉरी, वन अमिनो थ्री हायड्रॉक्सी अँड फाईव्ह मिथाईल. ही कम्प्लीट कन्फ्युजनच बाजूला केलं, सरळ बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह घेतले, ऑफिशियल आयुपॅक ने अप्लाय केलं. ओके, सो डोंट वरी, म्हणजे हे असं कन्फ्युजन तुम्हाला होणारच नाही एक्झाम मध्ये, तेवढं कन्फ्युजन कन्फ्युजिंग क्वेश्चन येणारच नाही हे मी सांगून ठेवतो तुम्हाला आता. सर क्वेश्चन तरी पाठवणार आहे, क्वेश्चन्स आहे ना माझ्याकडे अवेलेबल, मी चेक करतो एकदा, अवेलेबल असेल तर मी पटकन पाठवतो, एल्स मी घरी जाऊन जेव्हा लॅपटॉप मधून करेन तेव्हा संध्याकाळपर्यंत पाठवतो. ओके ओके, आणि एक एक्झाम असाईन करून टाकू आता ह्याची, ठीक आहे, ऑनलाईनच्या स्टुडंटसाठी मेनली, म्हणजे बाकीच्यांनी तर ऑफलाईनमध्ये दिली असणार ह्याच्यावर एक ना एकदा तरी एक्झाम, जर नसेल दिली तरी सगळ्यांनीच करायची अटेम्प्ट, बट स्पेशली तुमच्यासाठी आपण एक आता असाईन करून टाकू एक्झाम ह्या वीकमध्ये कधीतरी, ज्याच्यामध्ये आयुपॅक, नॉमिनक्लेचर, आयसोमेरिझम प्लस सम पार्ट ऑफ थेरॉटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री तो कव्हर होऊन. सर मी तुम्हाला एक मॉलिक्युल सांगेल, जर स्ट्रक्चर काढता येईल. हा सांग ना, द्या ना. सांग, थ्री इथाइल, थ्री मिथाइल हेक्सेन, थ्री मिथाइल हेक्सेन, हेक्सेन टू ओन, हेक्सेन टू ओन. हॅलो, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स कार्बन आहेत, त्याच्यामध्ये सेकंडला किटोन आहे आणि थर्डला एक मिथाईल आणि एक इथाईल आहे. हे उलट पण जमलं पाहिजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उलट्या पण करायच्या आहेत, म्हणजे आपण आता स्ट्रक्चर मी देत होतो तुम्हाला नावं फाईन करायची होती, हे उलट पण असू शकतं की मी तुम्हाला नाव देईन तुम्हाला स्ट्रक्चर फाईन करायचं, ते पण जमलं पाहिजे. ओके चला, थ्री थ्री फिनाइल प्रोपॅन वन ओन, थ्री फिनाइल प्रोपॅन वन ओन, ओन नाही ओल, ओल वन टू थ्री. प्रोपॅन झाला, प्रोपॅन मध्ये फर्स्टला अल्कोहोल ग्रुप आहे सो प्रोपॅन ऑल झाला, प्रोपॅन वन ऑल म्हटलंयस ना तू, हो हा प्रोपॅन वन ऑल झाला आणि त्याला इथे थर्ड कार्बनला फिनाइल ग्रुप आहे. ओके चला मग भेटूया आपण उद्याच्या लेक्चर मध्ये, टू कंटिन्यू विथ नेक्स्ट पार्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सो बाय बाय फॉर नाउ. म्हणजे फिनाइल कुठेही आलं तरी फक्त असं हेक्सेन